नमस्कार मंडळी, रेशमा चाळके या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी। खूप छान लागते, नक्की बनवा तुम्ही पण। तर व्हिडिओला न वेळ घालवता आपण सुरुवात करू, रेसिपीकडे वळू। तर आता मी कोथिंबीर घेतलेले आहे, एक जुडी होती स्वच्छ धुऊन घेतलेले आहे आणि चिरूनही घेतलेले आहे। तर मी पराती मध्ये टाकलेले आहे, त्यानंतर मी बेसन टाकते। हे बेसन एक वाटी आहे आणि दोन चम्मच हे तांदळाचं पीठ आहे। थोडेसे एक चम्मच मी तीळ घेतलेला आहे। ओवा घेतलेला आहे चिमूटभर। अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे आणि हा आहे मिरचीचा ठेचा, लसूण आणि त्यानंतर मी हळद घेतलेली आहे आणि चवीपुरता पण मीठ घालायचं आहे। तर ते पूर्ण एकत्र चिन्नस करून घ्यायचं आहे, पूर्ण हाताने आपण एकत्र करायचं आहे। पटकन पाणी वाचायचं नाही, कारण आपली कोथिंबीर असते तिला पाणी सुटलं जातं जास्त। तर आता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घेऊन हे एकजीव पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने मी मळत आहे। तर अशा पद्धतीने हा बघू शकता एक उंडा असा तयार झालेला आहे। जास्त घट्टही नाही, पातळ नाही। एक चम्मच मी तेल घेतलेला आहे, वरून तेल टाकते। एक सारखं लावून घ्यायचं। तर अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे। त्यानंतर मी चाळण घेतलेली आहे, हे प्रत्येकाच्या घरी असतेच। त्या चाळणीला मी तेल लावलेलं आहे। त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावते, कारण ते आपल्या हाताला पीठ चिपकू नये म्हणून। एक छोटासा गोळा घेतलेला आहे, दोन्ही हातांच्या मध्ये आपण रोल बनवायचा आहे त्याला। अशा पद्धतीने हा मी रोल बनवलेला आहे। ते जास्त जाडी नाही, पातळ नाही, तुम्ही असेच बनवा। तर आता हे असेच बाकीचे बनवून घेऊ आपण। आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यामध्ये मी 2.5 ग्लास मी पाणी टाकत आहे। गॅस मी फुल नाही आहे केलेला। त्याच्यानंतरही आपण वडीची चाळण आहे ते ठेवून द्यायची। उकडायची आहेत आता आपल्याला या वड्या। वरून झाकण ठेवलेलं आहे आणि मी हे 20 मिनिट वड्या उकडलेल्या आहेत। तर अशा प्रकारे हे 20 मिनिट आपले पूर्ण झालेले आहेत। वड्या अशा उकडलेल्या आहेत पूर्णपणे, बघू शकता तुम्ही। तर आपल्याला जेवढे मोठी साईज छोटी साईज त्या आकाराने आपण आता कट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे मी कट केलेला आहे। एकदम त्याचा आकार असा गोलही नाही आलेला, जसा तुम्हाला हवा असेल तसा तुम्ही आकाराच्या वड्या बनवू शकता। अशा प्रकारे मी या सर्व वड्या कट करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने या सर्व वड्या मी कट केलेल्या आहेत। तर आता आपल्याला याला फ्राय करायचे आहेत। तर आता त्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर, तेल लावते। त्याच्यानंतर मी हे एक चम्मच तीळ टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपण ह्या वड्या आहेत त्या पॅन मध्ये ठेवायच्या आहेत। अशा कडक होतात, मस्त क्रिस्पी लागतात। तर अशा पद्धतीने ह्या मी बाकीच्या वड्या आहेत ते ठेवून दिलेल्या आहेत। 5 मिनिट झाले की नंतर आपल्याला याला पलटी करायचं आहे, तोपर्यंत या अशा ठेवायच्या आहेत। वरून थोडस असं तेल मी सोडते। तर आपली 5 मिनिट झालेले आहेत, तर आपली वडी ही पलटी करणं गरजेचं आहे, नाही ते एका साईडून अशी करपून जाते। तर अशा पद्धतीने मी सर्व वड्या पलटी करून घेतलेल्या आहेत। तर अशा प्रकारे
दुसरी साइड पण मी 5 मिनिट एकदम अशी कडक क्रिस्पी केलेली आहे। तर आता हे आपल्या वड्यात तयार आहेत। तर ह्या तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता, हिरवी चटणी सोबत खाऊ शकता, खूप छान लागतात, टेस्टी लागतात। आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। फेसबुकवर जो पाहत असाल तर फॉलो करा। आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की वड्या बनवून बघा, खूप छान लागतात। आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, धन्यवाद।